नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते, प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार। शासनाने COVID-19 फाईट करण्यासाठी सीडबीच्या माध्यमातून बऱ्याच योजना ह्या MSME सेक्टरसाठी आणलेल्या आहेत। याची जी सेफ नावाची योजना होती, सेफ प्लस नावाची योजना होती, त्याची मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे। मित्रों, आज मी तिसरी योजना जी सीडबी ने सुरुवात केलेली आहे स्पेशल करून COVID-19 ला फाइट करण्यासाठी, म्हणजे याच्यावर दोन हात करण्यासाठी, त्या योजनेची माहिती आज तुमच्या समोर देत आहे। ती योजना आहे स्माईल। आपण फास्ट मध्ये बघू योजना काय आहे। मित्रों, बघत असाल एनलार्ज ऑब्जेक्टिव, म्हणजे ह्या योजनेचा उद्देश काय आहे। स्पेशल विंडो अवेलेबल फॉर फायनान्सिंग दी हेल्थ केअर सेक्टर इन्क्लुडिंग। मित्रो, ही योजना स्पेशली हेल्थ केअर सेक्टरसाठी आहे, ज्यामध्ये हॉस्पिटल्स मदत घेऊ शकतात, नर्सिंग होम मदत घेऊ शकतात, क्लिनिक्स मदत घेऊ शकतात, त्यांच्याकडं काही इक्विपमेंट घेण्यासाठी आणि त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये, ज्याला म्हणतो आपण काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी, म्हणून यामध्ये मदत घेऊ शकतं। मित्रो, ही स्कीम खास करून हेल्थ सेक्टरमध्ये काम करणाऱ्यासाठी आणलेली आहे। टार्गेट कस्टमर कोण आहेत मित्रो? तर सीडबीचे एक्झिस्टिंग कस्टमर। याचा अर्थ असा आहे की ज्यांनी अगोदर ऑलरेडी सीडबीतनं लोन घेतलेलं आहे ते, किंवा न्यू टू सीडबी कस्टमर, सीडबीकडं नवीन जे लोक आहेत जे हे सुद्धा अप्लाय करू शकतात। म्हणजे नवीन लोक, नवीन याचा अर्थ जुना उद्योग पण सीडबीकडं नवीन, असे लोकसुद्धा या स्कीममध्ये अप्लाय करू शकतात, इन्क्लुडिंग ग्रीनफील्ड। मित्रो, पर्पज ऑफ लोन, लोनचा उद्देश काय आहे? तो टू मीट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट ओनली। म्हणजे आपली जी भांडवल लागणार आहे त्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याकरता, म्हणूनच फक्त ही स्कीम आहे, हे लक्षात ठेवा। ही स्कीम इतर गोष्टीसाठी नसून फक्त आपल्या भांडवलाची मदत जी आहे ती पूर्ण करण्यासाठी भांडवल। मॅक्झिमम लोन अमाऊंट, जास्तीत जास्त लोन किती मिळू शकेल? मित्रो, डिपेंड्स ऑन प्रोजेक्ट साईज, अप टू 75% ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट। तुमच्या प्रोजेक्टची किती किंमत आहे? विशेष आहे मित्रो, सीडबीने इथं अप्पर लिमिट काय आहे हे मेन्शन केलेलं नाही स्कीम, हे लिहिलेलं नाही की अप्पर लिमिट काय, पण तुमच्या प्रोजेक्टच्या 75% तुम्हाला लोन मिळू शकतो। मित्रो, लोन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे लोन कशा पद्धतीने तुम्हाला ट्रीट केलं जाईल किंवा दिलं जाईल, तर टर्म लोनच्या स्वरूपामध्ये। म्हणजे इथे एक लक्षात घेण्याची गरज आहे, हे जी स्कीम आहे, ही जी योजना आहे, या योजनेमध्ये वर्किंग कॅपिटल नाही आहे। वर्किंग कॅपिटलसाठी त्यांनी ऑलरेडी, मी तुम्हाला सेफ आणि सेफ प्लस योजना सांगितल्याच होत्या, तर ही जी योजना आहे ती आहे टर्म लोन। ही जी, याला जे लोन दिलं जाईल त्याला ट्रीट केलं जाईल टर्म लोन म्हणून। रिपेमेंट पिरियड, मित्रो, रिपेमेंट पिरियड म्हणजे ज्याला आपण म्हणतो घेतलेल्या लोनचा परतावा, याच्यासाठी दोन ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, एक अप टू 30 मंथ्स, म्हणजे 30 महिन्यापर्यंत, आणि ऑप्शन दुसरा आहे तो जास्त, 30 महिन्यापेक्षा जास्त, थोडक्यामध्ये 2.5 वर्षापेक्षा जास्त। इंटरेस्ट रेट काय, म्हणजे व्याजाचे दर काय, तर अप टू 30 मंथ्स 6.02% पर ॲनम। म्हणजे 30 महिन्यापर्यंत जर का आपण लोन घेतलं असेल तर त्यावर जो व्याज लागेल वर्षाला 6.02%, म्हणजे अत्यंत कमी व्याजदराने शासन अशा गोष्टीसाठी या योजनेमधनं आपल्याला मदत करू इच्छिते। आणि 30 महिन्यापेक्षा जर जास्त आपल्याला जर का लोनची गरज असेल, 30 महिन्यापेक्षा जास्त जर का रिपेमेंट घेत असू, तर नॉर्मल रेट ॲज पर रेटिंग अँड टेन्युअर हे सीडबी ठरवेल की त्याला किती इंटरेस्ट लागेल, कारण त्याची रेटिंग आणि टेन्युअर बघून ठरवेल। मित्र, टर्नआउट टाईम 5 डेज। टर्नआउट टाईम म्हणजे आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर आपली लोन मंजूर होण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त 5 दिवसात पूर्ण केली जाऊ शकते। पण यासाठी मित्रो आपले डॉक्युमेंट मात्र पक्के असणं गरजेचं आहे, ॲप्लिकेशन पूर्ण असणं गरजेचं आहे, आणि ह्याची व्हॅलिडिटी आहे, म्हणजे आपण कधीपर्यंत अर्ज करू शकतो मित्रो, तर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत त्याची मुदत आहे अर्ज करण्याची। म्हणजे
कोरोनाबरोबर फाईट करण्यासाठी कुठले हॉस्पिटल्स आहेत, हेल्थकेअर युनिटमध्ये काम करणारे जे कोणीही असतील, हॉस्पिटल असतील, क्लिनिक असतील, यांच्यासाठी म्हणून एक सुवर्ण संधी आहे. ह्या योजने थ्रू त्यांना आपलं प्रपोजल करता येऊ शकतो मित्र. आणि एक लक्षात ठेवा की याला अर्ज करायचा असेल तर याचा एक अर्जाचा फॉर्मॅट सीडबीच्या वेबसाईटवर आहे. सीडबीच्या वेबसाईटचा पत्ता आहे sidbi.in, sidbi.in. यावर जाऊन तुम्ही त्याचा अर्ज जो आहे तो अर्ज डाउनलोड करून तो भरून तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर सीडबीच्या वेबसाईटवर ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे मित्र. तर मित्र, ही होती तुमच्यासमोर आणलेली स्माईल ही योजना, हेल्थ केअर सेक्टरसाठी शासनाने आणलेली सीडबीच्या मार्फत. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत करा, कारण अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही जी माहिती, अत्यंत दुर्मिळ माहिती मराठीमध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे मित्रो. धन्यवाद मित्रो.